वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. 16% कोट्यावरील प्रवेशाला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली. या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं निकाल राखून ठेवला असून मे महिन्यानंतर निकाल येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं मेडिकल आणि पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल प्रवेशांमध्ये मराठा समाजाला राखीव जागा ठेवून कायद्याचा भंग केला असा आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. दारांनी स्थगितीसाठी अर्ज केलेला होता, मात्र मेडिकल ऍडमिशनमधील हा विषयही मुख्य याचिकांच्या निकालावरती अवलंबून निकालाच्या अधीन राहील असं न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं.